फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. मीरा, अगं माझ्या मुलीने देखील माझ्यासारखाच असं हुशार असलं पाहिजे. शी, तुमच्यासारखं. मे आय कम इन सर? नो, थँक्यू. किशोर, सर माझी काही चूक नव्हती सर, तीच माझीच आहे. काय गे, तुझा बाप इकडे समोर बसला काय लक्षात आहे की नाही तुझ्या? पप्पा, किशोर माझा खूप चांगला मित्र आहे, मग त्याला अशी मिठी मारल्यावर काय होतं? हे बघ, तो आधी माझा नोकर आहे आणि त्यानंतर तुझा मित्र झालेला आहे आणि एका आठवड्यानंतर आज तो इकडे येतोय. काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याचा पप्पा. हा पप्पा, ए तू मध्ये बोलू नकोस. काय रे, तुझा पत्ता कुठे आहे? अजून मी तिथेच राहतो बोरिवलीला, तोच पत्ता आहे माझा. आपल्या ऑफिस मध्ये आहे पत्ता माझा पप्पा. अरे मी तुझ्या घराचा पत्ता विचारत नाही आहे, मी तुझा पत्ता कुठे विचारतोय. तोच पत्ता आहे माझ्या घराचा जो ऑफिस मध्ये आहे. अरे युसलेस, तू कुठे होतास मी विचारतोय तुला. अच्छा, असं असं विचारा ना बस. थँक्यू. बॉस बॉस, मी घरीच होतो. कुणाचा? माझ्या. खोटा. आई शपथ, तुमच्या मुलीची शपथ. तू माझ्या मुलीची खोटी शपथ घेऊ नको. पप्पा, किशोर माझी कधीच खोटी शपथ घेणार नाही. तू मध्ये बोलू नकोस. अरे आताच मला बायकोचा फोन आलेला होता. बायकोचा फोन आलाय, मग काय बसलायचा पटकन? बायकोचा फोन की पटकन निघायचा? अरे माझ्या बायकोचा नाही रे, तुझ्या बायकोचा मला फोन आलेला होता. माझ्या बायकोचा? तुम्हाला फोन पाहिलंस, माझ्या बायकोचा फोन येतोय ना. अरे पप्पा पा, ऐका ऐका. अरे माझ्या बायकोचा म्हणजे माझ्या बहिणीचा म्हणजे तुझ्या बायकोचा फोन मला आलेला होता आणि त्यांनी मला असं सांगितलंय की कॉन्फरन्स आहे असं सांगून तू घरात सटकलायस. ते असं बोलले ते? हो असं बोलल्या त्या. जाऊ दे, तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. का का लक्ष देऊ नको? हा, त्या काय माझ्याशी खोटं बोलणार आहेत? त्यांना काय वेळ लागलाय? वेळच लागलाय तिला. किशोर, तुझ्या बायकोला वेळ लागले. हे तू काच खोटं बोलू नकोस. अहो खोटं कशाला बोलेन, तुमच्या मुलीची शपथ घेऊन सांगतो मी. माझ्या मुलीची शपथ घेऊ नकोस, तुझ्यावर माझा विश्वास नाही. अहो असं काय करताय? दोन तीन दिवस मला माझ्या बायकोने बाहेर सोडलंच नाही. हे बघ, मी तुला काय सांगतो, जेव्हा कधी आपली बायको आपल्याला घराबाहेर सोडत नाही ना, तेव्हा घराचा एक कोपरा काढायचा आणि पटापटा पाहिजे ते फोन करून घ्यायचे. बाहेरच तुझे पप्पा. पप्पा पा, ए तू मला फोन का ना गेलास? फोन लपवून ठेवला होता ना. काय? दोन तीन दिवस मला पण लपवून ठेवलं होतं. नको नको ते खेळ खेळा लावत होते. झिम्मा, फुगडी, लपंडाव, चिप्पर पाणी हा कुठल्या देशातला खेळ आहे? आपल्याच देशातला, आपल्या मातीतला खेळ आहे. दगड्या दगड्या दगड दगड्यांचे चिप्पर असतात ना, असं दगड्यांचा आपण टाकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मला उगाच उल्लू बनवू नका, मी तुझ्या बायकोला फोन लावतोच. नाही फायदा नाही फोन लावून. डॉक्टरला विचारा ना माझ्या, डॉक्टर त्यागराजला विचारा, त्याचीच ट्रीटमेंट चालू आहे ना. अच्छा, डॉक्टर त्यागराज तुझे डॉक्टर आहेत आणि त्याला तू अरे काय करतोस? का रे? हो रे. अरे नाही नाही, प्रेमाने प्रेमाने मी तुम्हाला नाही काय करतो, प्रेमाने हिला प्रेमाने. प्रेम प्रेम प्रेम, तू सगळ्यांवरती प्रेम करतोस कळलं आम्हाला. फोन केल्याशिवाय मी राहणार नाही. नवाब वेट, होल्ड होल्ड म्हणजे थांबलो. हॅलो हॅलो, मी कुंज विहारी बोलतोय. बोला सर. आता तुमचा नवरा माझ्या समोर आहे. हो ना सर? सर तुम्ही ना त्यांना कुठलंही बिस्किट खाऊ देऊ नका. हा बिस्किट म्हणजे असं काय करता सर? बिस्किट खाल्ल्यावर गुंगी येते, मग ते भाई येत ना, ते आपल्याला पकडून नेतात. अहो भाई सर, असं काय करतात ते भाई ते आपल्याला पकडून नेतात, आपले हात पाय कापतात आणि भिकारी बनवतात. सर तुम्ही सुद्धा कुठलंही बिस्किट खाऊ नका, कुठल्याही प्रकारचं बिस्किट वाईट बाई. वहिनी हे काय बोलता काय तुम्ही? मग ते हात कापताना म्हणतात, ये हात मुझे दे दे ठाकूर. मला वाटत मी फोन ठेवतो. किशोर, हे काय रे झालंय वहिनीच? पाहिलं ना, पटलं ना तुम्हाला? बिचारा किशोर. किशोर तू काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर असेल कायमची. कायम? सध्या कामाला लागा लगेच. ताबडतोब ताबडतोब.